ह्यांमुळंच राज्यातल्या गोरगरिबांमुळंच ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केली आहे, सरकारनं तसं हे केलेलं आहे, त्यामुळं त्याचा शंका नाही. पण आमचं ओबीसीतून मागणी ते मिळावं ही आमची प्रामाणिक, त्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार. कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. जालन्यात 200 बेकायदा पिस्तूल खरेदीचा भुजबळाने माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाले आजूबाजूला असताना सुसंस्कृतपणा कसा येईल. लईच कामातून जायचा अंदाज दिसतो तो माणूस, तो मला तर धाकच पडला हवा त्याचा. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकवा बरं भुजबळ साहेब, सुधरा. आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा, बसायचा शॉक राहो तुम्हाला. शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस आहे बाबा, मला लय टेन्शन येईल बाबा तुम्हाला झटका भेटला तर. नाही बाबा आम्हाला असं पागल होऊन द्यायचं, इतका चांगला माणूस लय ते मला लयच बेकार वाटायला लागलं आता. काय बरळण माणूस येऊ बाप, काय झालं असण बरं तुम्हाला सांगा तरी. महाजन साहेबाला तीनदा सांगितलं जाऊन द्या फाटकून, तर ते नाही ना त्यांना वाटतं का कोणी येडे व्हावत म्हणून. काय बोलतो एवढा मोठा माणूस, चांगले विचार आहेत तुमचे. आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं होय, संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावरून वयावरूनच लक्षात आली तुमची संस्कृत काय कोयत्याच्या आणि कोराडीच्या आणि काठ्याच्या पायत वाढण्याच्या आणि भाषा करणारे तुम्ही. तुम्ही काय संस्कार शिकवणार आहेत राज्याला आणि आमची संस्कृती कसाला गाडीता. तुमचं तुम्ही बघा ना धोरण, आमचं आम्ही बघतो काय आहे ती. आम्ही आहेत लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी, गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी, बंजारा बांधव लढणार आम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवता, काय संस्कृती आहे तुम्हाला. गप्पा ठोकाय लोक बसतंय बसतंय तिथं. काय संस्कृती धनगर बांधवाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा केली का. गोरगरिबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडणं लावायला लागलात गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात. आमचं प्रेम तुटूच शकत नाही, किती प्रयत्न कर 100% मी मुलं तोच म्हणा कागदच खाणार आहे ते. आता भाज्या फिजायच्या लोकांनी खाऊन फेकले जाऊन दे बरं, त्याचा प्रश्नच नाही केजरी मला मत होत नाही द्यायचं त्याला. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला 4 दिवस द्यायला तयार नव्हते, तुम्ही 1 महिना दिला. तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही, पुन्हा तुम्ही 2 महिने दिले. तुम्ही 17 तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे, त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार, पण पुन्हा तुम्ही 27 दिवस दिले. आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही. तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता, हे दोन्ही कसं समंजस करायचं. पहिल्यांदा 1 महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, अहवाल पारित घ्यावा लागणार आहे, नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही, तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवालसुद्धा तयार केला आणि स्वीकारलासुद्धा सरकारनं. पण आमचं भूली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडाभरच काम केलं, हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबरपर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला. ही तुमचा दुसरा प्रश्न, याचं उत्तर असं आहे. 17 आपण निर्णायक सभा घेतली, निर्णय घ्यायची त्या दिवसात तुमचं असं म्हणणं आहे. निर्णायकच झाली, निर्णयच घेतला, आंदोलन लहान नाही आहे. ही दिलेला वेळ तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता ही वेळ नाही आहे, आम्हालाच कमी पडतोय दादा.